ट्रेलर 2 मध्ये खरंच काय हटके ते एलिमेंट कळलेलं आहे. सैराटच्या बॅकग्राऊंडवरती ही मूवी भेटायला येते. लोकांना काय सांगाल ह्या चित्रपटाबद्दल? मला वाटतं की बेसिकली मराठी सिनेमा सध्या खूप चांगल्या फेजमधनं चालला आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात. सैराटमध्ये आपण आत्ताच एक ग्रामीण गोष्ट पाहिली, आता ॲन हटकेमध्ये आपण एका सिटीमधली शहरातली गोष्ट बघूया. कारण जगणं सगळीकडेच कॉम्प्लिकेटेड आहे. मला असं वाटतं सगळीच माणसं वाईट नसतात, खूप माणसं चांगलीही आहेत. तर ॲनमध्ये तुम्हाला असे काही चांगली माणसं दिसतील, पण त्या चांगल्या माणसांच्या लाईफमधले कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, त्यांची नाती कशी बदलतात, हे तुम्हाला ॲनमध्ये पाहायला मिळेल. इसके पहिले फुंत्रू था, अब ॲन जरा हटके है. एक टीनेज ग्रुप को टच करने को इरॉस को हमेशा ही अच्छा लगा है. ये सेकेंड फिल्म है इस तरह की, क्या क्या कहना चाहते हैं? तो ये बहुत ही प्यारा पिक्चर है जो आपको सोच में, आप सोच में रह जाएंगे कि इतने, यू नो, इट इज़ हाउ इफ़ यू लव समबडी हाउ टू मेक देम हैप्पी. सो ये बहुत सारे पॉइंट्स हैं आप देखोगे तो. ऐसी पिक्चर और ऐसी टीम जब मिल जाए तो हमें बनाना ही पड़ता है. प्रकाश सरांसोबत तुम्ही आधीही काम केलेलं कॉफीसाठी आणि आता प्रकाशसोबत काम करताय, तर प्रकाशमध्ये झालेला बदल काय तुम्हाला? प्रकाश स्वतः खूप लाजतो, पण त्याचा सिनेमा कधी लाजत नाही. त्याचं प्रेझेंटेशन खूप बिंदास असतं. तो विषय प्रचंड डिफिकल्ट चूज करतो, पण त्याची मांडणी खूप सिम्पल करून दाखवतो. आणि त्याची प्रचंड टेक्निकवरती कमांड आहे, म्हणजे टेक्निकली तो कधीच वांग जाऊ शकत नाही. आणि त्याची एक स्टोरी सांगायची एक पद्धत आहे, अत्यंत सॉफ्ट टेंडर वेने तो स्टोरी सांगतो आणि त्या आजच्या काळातल्या गोष्टी असतात. त्यामुळे प्रकाशभा काम करणं अत्यंत आवडतं. म्हणजे गिवन टाईम प्रकाशभा अजून फिल्म करायला मला अत्यंत आवडेल का चांगला डिरेक्टर आहे. हाय, मी सचित पाटील. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.